आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, ही सुवर्णसंधी सोडायची नाही. काँग्रेसचे युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी केलं आवाहन. कागवाड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा, ही सुवर्णसंधी सोडायची नाही असे आवाहन केले. कागवाड येथील काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे उमेदवार श्रीमंत पाटील यांचे सुपुत्र युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी पक्ष संघटनेसाठी जोर लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागवाडात काँग्रेस कार्यकर्त्यांशी युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी सुसंवाद साधला. यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, कागवाड मधून काँग्रेसची उमेदवारी श्रीमंत पाटील यांनाच निश्चित झाली आहे. केवळ पक्षश्रेष्ठींकडून औपचारिकरित्या घोषणा होणे बाकी राहिले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी युवा नेते ज्योतिकुमार पाटील, राजू कुसनाळे, बाबासाहेब चौगुले, शशिकांत आदिनाथ बिंदगे, राजू मगदुम आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागवाडहून सचिन माने.